आत्ताच आपण पाहिले तर उमसाई अगसन चषक देखील या संघाने उचलला. गोलंदाजी मार्कवर सूरज दूधकर, चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल मैदानावर. गेम प्ले सूरज गोलंदाजी मार्कवर टाकला अजय. पहिला चेंडू एज फलंदाज बाद, पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची दहशत निर्माण करतोय सूरज दूधकर. मलंगरचा अतिशय चांगला गोलंदाज. वसार एक्सप्रेस मात्र मैदानावर वेगाने धावते. पावलानी मैदान सोडतो अजय पाटील. नवीन फलंदाज मिलिंद पाटील. गिरीशला देखील आज आपण पाहू शकता, अतिशय चांगला गोलंदाज किरण. फिरकी कशा प्रकारची करायची आता गिरीशची तुम्ही गोलंदाजी बघाला, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चेंडूला जेवढी फ्लाईट देखील देते तेवढी फिरकी देखील तो देतो. कमी वयात दुबईला जाऊन आला खेळाडू आहे. साखेला फलंदाज मिलिंदला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, लॉन्ग रनला आपण पाहू शकता. सूरज गोलंदाजी मार्कवर, चेंडू ऑन द टोस खेळायचा या वेळेला, पंच वाईट चिखून करतायत. पालेगावच्या मैदानावर आपण तो इनफील्ड बुलेट देखील मिळाली होती. तर दोन खेळाडू असे आहेत की ज्यांना इनफील्ड बुलेट मिळाली होती. रवी वाईले पालेगावच्या स्पर्धेत आपण बघितले तर सूरज दूधकर आपण तर पालेगावच्या स्पर्धेमध्ये इनफील्ड बुलेट मिळाली होती. पुढे तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला सूरज दूधकर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. आ चेंडू लॉफ केला या वेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जेल होतं का पाहायचंय, गिरीशने सांगितलं माझा जेल आहे मी घेणार आहे, अप्रतिम जेल घेतो लॉन्ग ऑफ. आपण बघितलं तर मिड ऑफ रिजनमध्ये फलंदाज बाद. मिलिंदचा विचार केला ना किरण, तर या गोलंदाजाची गोलंदाजी खूप चांगली बघायला. लेफ्ट आर्म गोलंदाज अँगल बनून गोलंदाजी करतो, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला. सुरुवात बघा चांगली होत नाही, एक धाव संख्या होती, दोन गडी बाजत आहेत. हर्ष लेवन गावदे दहिसर संघाचे नवीन फलंदाज येतो या संघाचा. आपण येतो अतिशय चांगला फलंदाज आकाश पाडी, चौथ्या क्रमांकावरती येतोय हा फलंदाज देखील. खूप चांगला फलंदाज आहे, ताकद गुणवत्ता भरपूर आहे. सूरज चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा प्रतिम नजराना पॉइंटला, क्षेत्ररक्षक होता बॅकफुट पॉइंटला, त्याच्या डोक्यावर ना चेंडूला काढला. या वेळेला चेंडू जातो या वेळेला थर्मान सीमारच्या पार, चौकार. आज सूरजची पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. सेकंडला आपण पाहू शकता महेंद्र लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला हुक केला, लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठला करतो पण चेंडू वेगाने सीमारच्या पार दिलाय, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा खेळाडूंना विनंती करेल वेगाने धावू नका जास्ती, कारण तिथे झाड आहेत आणि झाड तरी बघितले तर आपण ताडाची झाड आहेत, दुखापत होऊ शकतं, टोकेरी पानं असतात, जखमा होऊ शकतात आपल्याला. या मैदानावर आम्हाला अजूनही ते क्षण आठवतात. दत्ता म्हात्रे मोठ्या गावचे अक्षरशः काट्यामध्ये गेले होते आणि भरपूर त्यांना जखमा देखील झाल्या होत्या. दस संख्या धापकती नऊ पुणे. दस सूरज दूधकर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो शकला महेंद्र. आ चेंडू पुण्याचा ऑन साईड लाडव्या बॅटना खेळला आहे. चेंडू चालला वेगाने स्क्वेअर लेगला, शॉर्ट पॉईंट लेगला, क्षेत्र जोपर्यंत चेंडूला उचलतोय डीप मधनं क्षेत्रशकाला, दोन धाबा इथून कम्प्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दहा फलक आपण पाहू शकता. याला 11 धावा, दुहेरी अंका म्हणजे धावा पोचले. विचार जर केला ना किरण तर दोन गडी बाद झालेत. खेळ जर बघितला दोन्ही बाजूने आता समान चाललाय. जरी आपण म्हटले तर दोन गडी बाद झालेत पण 11 धावा देखील केल्या दहिसर संघाने. तर या संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर सूरज साकेला महेंद्र. हा चेंडू एस त्यांचा वेथ, यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद, बिग विकेट महेंद्र बॅक टू पॅव्हिलियन.
मी तर म्हणेल ना, फलंदाजाने स्वतःला यॉर्क करून घेतला आणि यष्ट्यांचा वेध की घेतला चेंडूने. तुम्ही जर चुका केल्या ना तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, आणि महिंद्राने तेच केलं. जास्त शबल झाले, स्वतःला यॉर्क करून घेतला आणि फल चेंडूने मात्र त्यांचा वेध यष्ट्यांचा वेध घेतला. नवीन फलंदाज शरद, अजूनही राहुल पाटीलसारखा फलंदाज येणं बाकी आहे. अतिशय जबरदस्त फलंदाज, 14 गावमध्ये सर्वात लांब षटकार मारणार त्याची ख्याती आहे. सिक्सर किंग मैदानात अजून येणं बाकी आहे. 14 गावमधील राहुल पाटील, नाही नक्कीच राम अत्रेने आपण तो 8 बॉल 8 षटकार मारले असा विक्रम त्याने एकदा केलं होता. 7 मारले होते, पण 8वा चेंडू सीमेरेषा थोडासा आतमध्ये पडला होता. देवीच्या पाडाचा राम भरपूर लांब मारतो षटकार. क्रिकेटमध्ये ना आता या वर्षीचा विचार केला ना किरण, तर मोठे मोठे विक्रम होत चालले आहेत. मकर संक्रांत चषकमध्ये प्रेम भोईरने देखील 6 चेंडू 7 षटकार मारले. पुढे गोलंदाजी मार्कवर येतोय कुणाल. हा चेंडू शॉर्ट पिच होता, बॅकफुटवर गेले होते, स्क्वेअर कट करायचे होते, डॉट चेंडूची समाप्ती होते, पण झाली त्याचा वापर झाला नाही. यावेळेला सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला आकाश आणि शरद ही जोडी दोन्ही नवीन फलंदाज आहेत. कुणाल हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतो, डॉट चेंडूची समाप्ती. मास्टर माइंड खेळाडू मैदानावर पाहू शकता आपण. रवी वायले कित्येक वर्ष या गावाची सेवा करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाज देखील आहे, सलामी लावून खूप चांगली बॅटिंग करतो. कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर तिकडे मारा करतो शकला आकाश. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन पंच केला. या वेळेला चेंडू चालला वेळेला डीप स्कॉर मध्ये वेगाने क्षेत्रक्षक डीप पण येतोय. थोडसा पांबली झाले, 2 धावा कम्प्लीट केले पाहिजे, तिसरी धाव घेण्याचा नकार देतो. या वेळेला मानस होत, धाडस नव्हतं. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकतो. या वेळेला 13 धावा. यानंतर मॅच असणार एक खूप चांगली मॅच, ओमसाई आगासन विपक्ष खिडकाईमध्ये. अजून एक सिक्सर किंग मैदानात आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाने मुख्य व्यासपीठाच्या टॉससाठी हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये जातोय. थोडंसं फंबलिंग झालं, 2 धावा घेण्याचा मानस होता, धाडस नव्हता. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. या वेळेला 14 धावा. चला ओमसाई आगासन संघाच्या संघाने खिडकाई संघाच्या संघाने टॉससाठी यायचंय. अच्छा लॉर्ड्समध्ये खूप कुणाल पण गोलंदाजी मार्क टाकला शरद. चेंडू या वेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू झाला कार्पेटच्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट लेग रिझनमध्ये क्षेत्रक्षक गेला. चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्रक्षक दाखवतोय. एकाच ॲक्शनमध्ये किरण बघितलं, चेंडूला पकडलं त्यामुळे एकच धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्रक्षक बघायला मिळते वसार संघाच्या माध्यमातून. मिहिर इलेवन या नावाने हा संघ परफॉर्मन्स करतो. रवी वायले यांचे सुपुत्र देखील आहेत मिहिर. प्रचंड आवड आहे क्रिकेटची त्यांना देखील. कुणाल हा चेंडू ऑन साईडला पूल केला आहे, कार्पेटच्या चेंडू जे गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्रक्षक आहे तिथे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या दोन्ही फलंदाजा कौतुक करेल कुणाल. आपण आता या वेळेला किरण की सिंगल डबलने धावफलक हलता ठेवला आहे आणि धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकतात. 2 षटकाच्या समाधी 3 गडी बाद आपण पहिले तर हर्ष इलेवन दहिसर संघ प्रथम बॅटिंग करताना 16 धावा धावफलक आपण पाहू शकतात. 12 चेंडूंचा खेळ संपला आहे किरण. अजूनही आपण म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये काय झालंय महत्त्वाचं नाही, आत्ता काय करायचं ते महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये राहुल पाटीलसारखा जो फलंदाज तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथून बॅटिंग चांगली करावी लागणार. शुभम पवार एवन जोडीमधले एक येतोय, जोडीत आपण बघतो शुभम पवार येतोय. चला खिडकाईचे कॅप्टन आणि आगाचा संघाचा संघाने टॉससाठी यायचंय. राज्य चषकाचा विनर संघ चॅम्पियन संघ शुभम पवारच्या चेहऱ्यावर बघा, खूप हास्य दिसतंय कारण विनिंग ट्रॉफी त्यांना मिळाली होती. एवन जोडी आहे शुभम पवार आणि महेश पाटील. महेश पाटील काहीतरी मला वाटतं बातचीत करतायत खेळाडूंबरोबर. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता P1 P2 संपलाय. आदेश वायले बऱ्याच वेळानंतर आदेश आपल्याला संघामध्ये बघायला मिळतोय. आदेश वायले गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला आकाश हा चेंडू एज आणि चेंडू मागे सरकला. या वेळेला विकेटची संधी होती. या वेळेला विकेट मिळाला असता डायरेक्ट चेंडू इष्टांवर लागला असता कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. आदेश गोलंदाजी मार्कवर संख्या 17 3 गडी बाद दहिसर संघ प्रथम बॅटिंग करताना. आदेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थक कक्षा एंडकडून
लेफ्ट हँड ओव्हरतिकडे मार्गदर्श टाकला शरद. हा चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होत नाहीये. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय, बॅकिंग नाहीये. तिन्ही क्षेत्र असे चेंडूवरती आले होते. तिसरी धाव कंप्लीट होते का पाहायचं. इथून डायरेक्ट हिट झालाय, तिसरी धाव इथून कंप्लीट केली जाते. एकूण चार धावा धावल्यात, तीन धावा झाल्यात ऑलरेडी आणि चार धावा धावून घेतल्यात. या धावांना किरण कुठेतरी महागात पडू शकतात. नंतर जेव्हा तुम्ही चेसिंग करताना तेव्हा तुम्हाला एक एक धाव फार महत्त्वाची असते. धावसंख्या धाव फुलका त्यामुळे पाहू शकता 21 धावा. क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्त्वाची असते. एक एक धावेने जेव्हा संघ पराभूत होतो ना किरण, त्या दिवशी मात्र त्या खेळाडूला झोप लागत नाही त्या रात्रीला. पुण्याचा गोलंदाजी मार्कर आदेश लेफ्ट हँड ओव्हरतिकडे मार्ग तो स्ट्राईकला शरदला आपण पाहू शकता. चेंडू एज फलंदाज बाजतोय, फाईन लेगला खूप चांगला जेल पकडला जातो आणि शरद बॅक टू पवेल मैदान. नवीन फलंदाज सिक्सर किंग, 14 गावात सर्वात लांब षटकार मारण्याचा ख्याती असणारा खेळाडू राहुल पाटील. आता दसका दम दाखवावा लागला, पण गोलंदाजी देखील तेवढीच त्याच्या संघ आपण बघितलं तर समोर चांगली आहे. गिरीश काहीतरी बातचीत करतोय, आदेशला सांगतोय कशा प्रकारची तुला गोलंदाजी करायची आहे. ओरपीच शॉर्ट पीच चेंडू टाकला तर राहुल पाटील त्याच्यावरती प्रहार करेल. स्ट्राईक मात्र आपण राहुलकडे नाहीये, स्ट्राईक आकाशकडे. आकाशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. 21 धावा तिसऱ्या षटकातील अजूनपर्यंत बघितले ना तर 3 चेंडू झाले. चौथा चेंडू टाकण्याचे सज्ज होते आदेश स्ट्राईकला आकाश. चेंडू या वेळेला सरळ सोडून दिलाय, पंचांकडे पाहिलं जातंय. पंच कोणत्या जे कोण करत नाहीये, मयूर ठाकूर. किरण कुणाला पंच नेमायचं, ज्याने आपण पंच क्रिकेटमध्ये कुणाला नेमायचं, ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अनुभव अशाच व्यक्तीला पंच म्हणून नियुक्ती करू शकतात. आणि मयूर खूप चांगले क्रिकेटर आहेत. आदर्श पटले संघाचे सलामीचे फलंदाज आहेत आदेश. चेंडू बॅकपोर्ट जाऊन स्क्वेअर कट करायचा, डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा, इथे फुटवर्कचा वापर होत नाहीये आकाशकडून. अंतिम चेंडू संख्या दहा पल करते आपण पाहू शकता. हर्ष इलेवन दहिसर संघ चार गडी बाद 21 तिसरं षटक प्रगती पथावर. अंतिम चेंडू आदेश गोलंदाजी मार्क शकला आकाश. चेंडू पुन्हा एकदा बॅकपोर्ट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. इष्टिरक्षक भेट होतो, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बायच्या स्तरपात एक धाव मिळते. धावसंख्या धावपळ कधी 22 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी. राहुल पाटीलला स्ट्राईक कधी मिळते पाहायचंय. तर या फलंदाजाकडे इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे ना की जरी 12 चेंडूमधले 8 जरी चेंडू या खेळाडूला मिळाले तरी मात्र 50 जवळ धावसंख्या पोहोचू शकते. रवी माहिलेला माहिती आहे की त्याला स्ट्राईकपासून दूर ठेवणं फार गरजेचं आहे. ड्रिंक आपण करू शकता, पाणी आपण पिऊ शकता. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली, जलपान आपण करू शकता. खेळाडू जलपान करताय, तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. संगीत ऐकवलं जात आहे दिलदादच्या माध्यमातून. खरं गुरुवार साईबाबाचे अनंत भक्त आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर सूरज दूधकर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. स्ट्राईकला आकाश, ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्र आपण पाहू शकता. मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्र आपण पाहू शकता. सूरज गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती.
विकेट सैक्रिफाइड करावा लावली हा खिरकार आकाशला. नाही कुठेतरी मी तर म्हणेल ना लास्टच्या बॉलवर जर धाव नसती घेतली ना तर राहुलला स्ट्राईक मिळाली असती. नवीन फलंदाज येतो ज्या वेळेला आपण पाहू शकता सोमनाथ येतोय. खराब क्रिकेट बघायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. आकाश देखील एक चांगला फलंदाज आहे पण आज गोलंदाजी खूप चांगली केली जाते मिहिर इलेवन गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून. प्रत्येक दिवस ना वेगवेगळा असतो आपण म्हणतो किरण, त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवस चांगली बॅटिंग करायला असं नाही आहे. या सायकल्स आपण पाहू शकता उद्या सायकल कोणाकोणाच्या घरी जातात पाहिजे, कोणाकोणाच्या गावात जातात ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. शुभम पवार देखील सायकलकडे पाहतात पण मेहनत करावी लागणार आहे, मेहनतशिवाय काही मिळणार नाही आहे क्रिकेटमध्ये. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सूरज दूधकर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकतोय. हा चेंडू आल्या आल्या बॅटचा फेस खोलतोय, चेंडू चालला या वेळेला स्कोर लागला डीपमध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फील्ड करतोय, दोन धावा इथून कम्प्लीट होतो का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, रवी वायलेने चूक केली या वेळेला. चेंडू एस्ट्यांवरती फेकणं फार गरजेचं होतं, स्ट्राईक मिळाले तर राहुलला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो या वेळेला 24 धावा. मिहिर देखील येत आहेत रवी वाईल यांचे सुपुत्र, स्वागत आहे मिहिर आपलं देखील. सूरज गोलंदाजी मार्कवर सुचित करण्याचा प्रयत्न केला या वेळेला. आल्या आल्या धाडसी निर्णय घेतोय मैदानावर. रिव्हर्स फटका जर बघितलं ना किरण, दुधारी दलवार लगीत अबाल नाही लगीत बर्बाद. आणि इथे मित्र म्हणेल काही गरज नव्हती, सरळ बॅटने तुम्हाला खेळायचं आहे, आत्मविश्वास प्राप्त करणं फार गरजेचं राहुल पाटीलला. पण राहुल पाटीलकडे वेळ कमी, आता 9 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. सूरज पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकतोय. आज चेंडू बॅटामध्ये बंद काढला यावला, जबरदस्त यॉर्कर चेंडू फलंदाज बाद मॅचची गोल्डन विकेट मिळवली. राहुल पाटील मैदानावर बाहेर जातोय, जड पावलाने मैदान सोडतोय. बघा आकाशनी खराब बॅटिंग केली आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळाला राहुलच्या बॅटिंगवरती. परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला आणि यष्ट्यांचा वेध घेतला. बिग विकेट नवीन फलंदाज सुमित येतोय. सुमित पाहिजे आता कशाप्रकारे इथून बॅटिंग करतोय. अपकमिंग टुर्नामेंट आपण पाहू शकता शिक्षण महर्षी डायगर चषक आपण बोलले तर प्रकाश ज्योतातील आपण इथे स्पर्धा पाहणार आहोत. कालच तिचे ड्रॉ देखील केले, काल ड्रॉ केले गेलेले महत्त्वपूर्ण स्पर्धा, या विभागातील एक नामांकित स्पर्धा टायगर चषक. चेंडू लाहीन पावी लागणार या वेळेला, पंच वाईट चिकून करतायत. मयूर ठाकूर बघा पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात स्टाईलने खोलतायत आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू स्वैर आहे वाईड आहे. वंत धन्य भर धावसंख्या 10 कधी 25 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सूरज दूधकर, सायकेलला सुमित भोईरला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला, कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फटक्यामध्ये ताकदच नव्हती मी तर म्हणेल काही. आणि फलंदाज बाद होतोय, अजून एक सफलता मिळते सूरजला. नवीन फलंदाज येतो या वेळेला जर्सी क्रमांक करता आपण बघितलं 7. साई येतोय. जणूकर मैदानावरती वाटतंय की दैसत संघ खेळत नाहीये. किरण काय गोलंदाजी केली आहे, गेम प्लॅन बघा काय होतं. आपण होतोय मिहिर इलेवन, आपण होतोय गावदेवी वसार संघाचं जबरदस्त गेम प्लॅन, मास्टर माइंड खेळाडू. मी मगाशी म्हणतो की रवी वाईले ना एस्टांच्या पाठनं सातत्याने सूचना करतो, सातत्याने मोटिवेट करतो आपल्या खेळाडूंना. नक्कीच या गावचा ब्रास बँड देखील फेमस आहे किरण, बरोबर सांगताय तुम्ही. वसार गाव म्हटलं ना नाना प्रकारचे कलाकार तुम्हाला बघायला मिळतात. एक वन टू गो. आ चेंडू या वेळेला आल्या आल्या बॅटचा फेस खोललाय सोमनाथने. सोमनाथच्या बॅट मधून मच निडेड षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 31 धावा. उपयुक्त षटकार
नेत्र दीपक षटकार मित्र मंडळ, नऊ धावा देऊन तीन गडी बाद झाले त्या षटकामध्ये, आपण एक रन आउट, सहा गडी बाद केले त्याच्यामध्ये एक रन आउट देखील आहे, म्हणजे पाच विकेट हॉल वीस धावा देऊन काय गोलंदाजी करतो. हल्ली पाच विकेटनं बरेच जण गोलंदाज घेत आहेत. 2022 मध्ये जर बघितलं ना किरण मास्कर, तर भरपूर गोलंदाजांनी आपल्या नावावरती पाच विकेट आपण इथं मिळवले आहेत. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण अतिशय चांगला गोलंदाज गिरीशला आपण पाहू शकतो. गिरीश म्हात्रे फिरकीचा जादूगर, हा खेळाडू जर वाडेगाव वाडेघरमध्ये जर जन्माला आला असेल तर वाडेघर संघाची आणखीन ताकद वाढली असती. स्वप्नील काय गोलंदाजी बघायला भेटते वाडेघर संघाची देखील. स्पिन आक्रमण नाही, हा जय पराजित होतच असं क्रिकेटमध्ये, असं काही नाहीये. चेंडू खूप चांगला होता, चेंडू सरळ निघून गेला. यावेळेला टर्नसाठी खेळले होते साई, डॉट चेंडूची समाप्ती होते. गिरीश पुण्याला गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गंड मारा करतोय. सायकलला साईला आपण पाहू शकतो. चेंडू एज फलंदाज बाद विकेट मिळाला गिरीश देखील आपण. फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता आदित्य. चेंडू बाकी फक्त आणि फक्त चार. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं मिहिर लेऊनच्या मध्ये. चला ओमसाई अगस्त संघ संघनायक जर आपण आला असाल तर यायचा टॉससाठी. किडकाई संघ संघनायक आलेले आहेत. स्वप्नील म्हात्रे मला वाटतं दोन कॅमेरा पाहत आहेत कशा प्रकारे त्याला आपण ते ऑपरेट करायचं. आठ गडी बाद आपण कीबोर्ड आपण पाहू शकता आमच्या मॉनिटरवर. खूप चांगलं क्लिअरिटी दाखवलं जातं आहे SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भूषण पाटील असतील, पंकज माळी असतील आणि त्यांचे सहकारी. चेंडू यावेळेला आपण म्हणजे तर जास्त शफल झाली आणि चेंडू आपण तर यावेळेला इष्टिरक्षक बीट होतो आहे. एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. दर्शक धावफलका आपण पाहू शकता. 32 धावा आपण धावफलका ती पाहू शकता. तीन चेंडूचा खेळ बाकी अजूनही. 32 धावा धावफलकती लागल्या आहेत. रवी वाहिले सातत्याने क्षेत्ररक्षण बदल करतोय. गिरीश लेफ्ट हँड ओव्हर द गंड मारा करतो स्ट्रायकरला आपण पाहू शकता. सोमनाथ त्याच्या बॅटमधून उपयुक्त षटकार आलाय. हा चेंडू लॉफ केलाय, टायमिंग बेमिसाल, सरळ चेंडू जातोय आमच्या समालोचन कक्षावरून. षटकार खूप चांगलं संगीत ऐकत आहे. दमदार आमदार राजदत्ता पाटील यांच्यावरती लिहिलेले गीत. 38 धावा चेंडू बाके दोन. चेंडू खूप चांगला होता यावेळेला, बाहेर काढला चेंडूला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अतिशय चांगली गोलंदाजी. षटकाराचा प्रत्युत्तर बघा किती. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. गिरीश गोलंदाजी मार्कवर टाकला. सोमनाथ शेवट गोल करतो का पाहायचंय. दासिक डावच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी. षटकाराचा प्रत्युत्तर दिलं यावेळेला. धावसंख्या धावफलकती पहिलं सत्र संपलंय. प्रथम बॅटिंग करताना 38 धावा 39 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण येतोय. मिहिर गावदेवी वसार संघासमोर. तर चला अगस्त संघाचे संघनायक आणि खिडकाई संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. नाही आपण म्हणले तर 35 धावा देखील झाले होते. 38 धावा देखील आता तिसऱ्या दिवसात बघायला मिळत आहेत. चेस आपण आता 35 धावाने सामना जिंकला देखील होता ना. आपण आता वाडेकर संघाने महेश देखील स्वागत आहे. एवन जोडीमधले अजून एक आपण आता जबरदस्त खेळाडू. तर चला ओमसाई अगस्त संघाचे खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असाल तर आपण यायचंय. तर माझं जसं सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या वेळी. आमचे साथी समालोचक आपण तर किरण म्हणकर यांच्याकडे जे नवी मुंबईतून आपण आता या विभागात समालोचन करण्यासाठी आलेत.
हेलो थैंक यू सो मच सर. 39 धावेचं आव्हान खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 35 धावा त्या होत्या त्या खार्डी संघाच्या विरोधामध्ये. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 3 दिवसातील सर्वात लो स्कोर मात्र बघायला भेटतो. लो स्कोर म्हणजे मॅच टफ होईल, लो स्कोर म्हणजे मॅचमध्ये रंगत असेल, लो स्कोर म्हणजे गोलंदाजाची धार असेल, लो स्कोर म्हणजे धावा अडवण्यासाठी धावाधाव असेल. लो स्कोरिंग मॅच जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या नजरेसमोर येते तेव्हा तेव्हा मात्र मॅच हाय व्होल्टेज होते. एका साईडला वसार संघ आहे ज्यांनी नाणेफेक जिंकली होती, फिल्डिंग घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि हर्ष इलेवन दहिसर हा संघ मात्र 38 धावा स्कोर कार्डवरती लावू शकला आणि 39 धावेचं आव्हान मात्र वसार संघाला इथे देण्यात आलं आहे. वसार संघ आपण पाहतोय 39 धावेचं आव्हान मात्र या मॅचमध्ये जरूर बघायला भेटतंय. बॉलिंग मार्फत जाऊया जिथे सुमित आहे स्ट्रायकिंगला मात्र नितीनला पाहतोय. ओहो पहिला चेंडू टॅप फटका मात्र बघायला भेटतोय. मिडॉनचा क्षेत्रक्ष वेगाने मात्र एकच धाव मैदानामध्ये हाती लागते. या एका धावेनंतर मात्र संघाच्या धावसंख्येचा अकाउंट इथे ओपन होत आहे. संघाच्या धावसंख्येवरती मात्र आपण पाहू शकतो 1 धावसंख्या. 39 धावेचं आव्हान पार करण्यासाठी मात्र आता शंख फुकला आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकतो मिस्टर गिरीश स्ट्रायकिंगवरती. गिरीश मात्रे जादूगर म्हणून ओळखला जातो, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, कला आहे याच्याकडे आणि आज आपण पाहू शकतो स्ट्रायकिंगवरती विश्वास ठेवला. 39 धावेचं आव्हान आणि न्यू प्लेअर मात्र बघायला भेटते. ओहो वेग 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 आणि काय वेग मात्र बघायला भेटतोय. मात्र अंपायर आपण पाहिला लाईक अंपायरचा इशारा मात्र जरी होता रिप्लायमध्ये आपण पाहूयात. ओहो आणि इथे येस चेंडू आपण पाहिलं तर बॅटीची एज मात्र जरूर होता आणि त्यानंतर अपील मात्र जरूर केली. काय गोलंदाजी मात्र बघायला भेटली सुमितची. हा पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी सुरेख होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र अचूकता बघायला भेटते. सुरेख गोलंदाजी सुमित अगदी परफेक्ट यॉर्कर मात्र बघायला भेटला. काय ॲक्शन मात्र गोलंदाजी बघायला भेटले. त्यानंतर ही पहा एज आणि राहुलच्या हातामध्ये चेंडू जाऊन आराम करतोय. वा या वेगावरती किपरचं देखील कौतुक करायला हवं. डोळ्यामध्ये अक्षरशः डोळ्याची पापणी लावण्यासाठी देखील नकार दिला आणि त्यानंतर मिस्टर जय जय वाहिले हा नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाकडे दाखल होतोय. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं 39 धावा म्हणजे मॅच टफ होईल, 39 धावा म्हणजे गोलंदाजाची धार बघायला भेटेल, 39 धावा म्हणजे धावांसाठी धावाधाव बघायला भेटेल, 39 धावा लो स्कोरिंग मॅच म्हणजे मॅच टफ असेल. येस ही शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जय. ओहो यॉर्कर सुरेख आणि पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज पुन्हा एकदा बाद. हा दुसरा धक्का इथे बघायला भेटतोय. जय देखील माघारी जात असताना काय सुरेख गोलंदाजी. रनअप पहा 0 नंबर 1 जर्सी नंबर ऍक्शन आणि त्यानंतर वाईडी शॉर्कर एज आणि 1 सेकंड 3 सारे ग म मात्र इथे बघायला भेटतोय. वा विकेट किपरचं मात्र कौतुक करेल ज्या पद्धतीने विकेट किपर मिस्टर राहुल भिंती सारखा उभा आहे. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट बघायला भेटला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होता. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रविदा, येस रविदा वाहिले मात्र मैदानाकडे येत आहेत. स्कूप शॉट यांचा खूप फेमस झाला होता. स्कूप जो पल्लू स्कूप होता तो मात्र इंस्टाग्रामवरती खूप फेमस झाला होता. हिटमॅन आहे, पॉवरफुल आहे आणि संघाची धावसंख्या 1, विकेट आहेत 2, चेंडू झाले 3 आणि धार पहा सुमितची त्या घोड्याच्या वेगावरती अक्षरशः स्वार होतोय. ओहो या चेंडूवरती अक्षरशः धगधग वाढलेली प्रत्येकांची. काहींचा काळजाचा ठोका चुकता चुकता राहिला. चेंडू पहा पुन्हा एकदा पल्लूस्कूप मारण्याचा प्रयत्न थोडक्यासाठी बचावला जातोय. लक्ष नव्हतं. हा स्ट्रोक आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोक होता. डोळे पूर्णपणे मागे फिरले होते. चेंडू फक्त बॅटीचा फेज ओपन होता मात्र चेंडू बीट जातोय.
काय मॅच बघायला भेटते याला म्हणतात टफ मॅच. 39 धावा टार्गेट. पुन्हा एकदा मात्र आता पंचांकडे अपील आणि आशाभूत नजरेने पाहिलं जातं. सुरेख धारदार वेगवान जर्सी नंबर 01 मात्र आता अक्षरशः एक्सप्रेस मैदानामध्ये बघायला भेटत्या. आणि त्यानंतर बॅटीचा फेस आपण पहिला कव्हर ड्राईव्ह मारत असताना का अपील केली जाते. पहिला चेंडू एक धाव त्यानंतर विकेट विकेट त्यानंतर 0-0. वा काय सुरेख गोलंदाजी. क्रिकेट परिभाषेमध्ये कंजूस गोलंदाजी. ओहो कंटिंग ऑफ द साऊंड. कुठलीही धाव ना एकदा टाळाहून जाऊ द्या या गोलंदाजाची. गोलंदाजी आवडली असेल तर अचूक प्रकट टिकट भेदक मारा मात्र बघायला भेटतोय. येणारा प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारत होता. दोन फलंदाजांना माघारी पाठवत धावसंख्या खर्च केले. एक संघाची धावसंख्या 1 loss of the 2 wicket वसार संघ. वा 39 धावा सहजासहजी ही ते करून देणार नाहीये. तर टीम मीटिंग थांबवायचे. चला टीम मीटिंग थांबवायचे. एका साईडला रविदा रविदादा आपण पाहतो एका साईडला बॅट नक्की चेंज करतील. येस दुसऱ्या साईडला मिस्टर नितीन. ही जोडी मात्र थांबावी लागेल मैदानामध्ये. अजय गोलंदाज आपण पाहतोय. अजय पाटील मिस्टर नितीन आणि रवी आपण पाहतोय. मिलिंदला आपण पाहतोय स्क्रीनवरती. जर्सी नंबर 23 रेड कॅप इज ऑलवेज नॉट डेंजर इट ऑलवेज कलर ऑफ लव. आणि त्या शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर मिलिंदच्या माध्यमातून केला जातो. कम्युनिकेशन करतो टीमसोबत. विकेट कीपर आपण पाहिलं तर जर्सी नंबर 07 मिस्टर साई यांना आपण नक्की पाहतोय. काय खेळ बघायला भेटला. पहिलाच एक्का मात्र अगदी या हुकूम गाजवतोय सुमित. पहिलं नाणं अगदी खणखणीत वाजत असताना. चला उशीर होतोय थोडासा. काय ऊन बघायला भेटतंय मैदानामध्ये. उन्हाचा तडाखा. आणि त्यानंतर मात्र सुमितने दिलेले तडाखे. दोन विकेट माघारी पाठवल्या. स्ट्रायकिंगला नितीनला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर मिस्टर अजय पुन्हा एकदा तयार होत्या. रविदादाला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. 3 चेंडूंचा सामना त्यांनी केला. आत्तापर्यंत धाव त्यांच्या बॅटीमधून आलेली नाही आहे. तर नितीनने एक धाव मात्र जरूर केल्या. दुसऱ्या षटकासाठी आपण जातोय. ओहो इथे स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय हवेमध्ये. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये म्हणजे स्क्वेअर मार आहे ही. संघाची धावसंख्या आपण पाहूयात. 2 घरामध्ये जरूर जाऊन पोहोचत्या. चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने राऊंड अ विकेट. ॲक्शन अगदी सिम्पल आहे. नजर आहे या चेंडू टाकताना मात्र. आत्ता मात्र नजर थोडी चुकली होती स्क्वेअर मारेसाठी चेंडू जात असताना. ॲक्शन सुरेख आहे अजयची. रिक्स पोझिशन जेव्हा पुढे येते जेव्हा खांद्याचा उपयोग केला जातो पूर्णपणे मान सरळ आहे. त्याची नजर आहे पिचवरती कुठे टप्पा पडला जातो. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं बदललं जातं. आपण पाहिलं तर काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सरकवला जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवेल फेकेल योग्य दिशेला. फेकी मात्र होत नाही. तिथे 1 convert into 2 आणि पहा इथे संधी आहे. आहा या चुका होतात. क्रिकेट आहे चुकीला माफी नाही. आणि त्यानंतर पहा आनंद 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 आणि फक्त आनंद मात्र मैदानामध्ये बघायला भेटतोय. कारण की बॉल हातामध्ये गेल्यानंतर दुसऱ्या धावेला प्रयत्न केला होता आणि बॉल पोचेपर्यंत मात्र रविदा हाफ क्रीज पर्यंत होता. बॉल पकडला लगेच यष्ट्याकडे फेकला गेला. वा बॅट देखील टेकवली नव्हती फलंदाज. बाद आणि मोठं नाव मैदानातून माघारी येत असताना हा तास थोडासा निराश आणि जड पावलांनी मात्र चालत असताना रविदादा वाईले यांना आपण पाहतोय. महत्वाची विकेट ही माघारी येत असताना संघ अडचणीत सापडतोय. स्कोरवरती 2 loss of the 3 wicket 3-3 आपल्याला बघायला भेटतंय. 3 धावसंख्या 3 विकेट. काय बंटी वाईले नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाकडे ट्रॅव्हल होतोय. चर्चा केली होती 39 धावा सहजासहजी करून देणार नाही आहेत. घाम फुटतो 39 धावा. लो स्कोरिंग मॅच इज ऑलवेज टफ. हाय व्होल्टेज बघायला भेटेल. समोर शेर इकडे बब्बर शेर. इकडे बाहुबली तर तिकडे ग्रेट खली. म्हणून तर खलीबली खलीबली सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बंटी स्ट्रायकिंगला. ओहो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट अगदी वेगाने येते तोपर्यंत. मिड ऑन तिथपर्यंत पोहोचतोय मात्र डीप मिड विकेट थोडीशी चुकी होते. या चुका केल्या जात आहेत की मुद्दाम होतात. मात्र कुठला खेळाडू चुका करण्यासाठी मैदानात येत नाहीत. मात्र या चुका झाल्यानंतर लगेच दुसरी धाव मात्र धावून घेतले. चित्याची चाल तिथे बघायला भेटली. तिथे 5 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय वसार या संघाच्या. मिस्टर बंटी आणि नितीन या दोघांवरती लक्ष. अजयची गोलंदाजी. वा
आतापर्यंत चेंडू फक्त घेऊन आला दोन आणि दोन चेंडू मध्ये आपण पाहिलं तर चार धावा खर्च करून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट या ओव्हर मध्ये आले. हो इथे देखील बॅट आपण पाहिलं तर फिरली जाते म्हणजे बॉटमला चेंडू लागत असताना क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्पेलेकच्या दिशेने बॉल पकडून लगेच फेकला जातोय. एकच धाव मैदानामध्ये हाती लागते. एक एक दोन दोन धावा अजूनही कुठला मोठा फटका आलेला नाहीये. मोठा फटका पाहण्यासाठी वेळ लागतोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाज आतापर्यंत तीन चेंडू सादर करतोय. सहा धावा स्कोर कार्ड वरती बघायला भेटतात. स्ट्राईकला मिस्टर बंटीला आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा स्क्वेअर मार. आज आपण पाहिलं तर थोडीशी चेंडू जास्तच पळाला. या चेंडूच्या डोक्यावरून जास्तच जादूची बोटं मात्र जरूर फिरवली आणि त्यानंतर चेंडू मात्र जास्तच वळत असताना स्वेअर मारेसाठी जातोय. सात धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. धावसंख्येचा अक्षरशः दुष्काळ बघायला भेटतोय. 39 धावेचं टार्गेट आहे. हो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डिपेक्स्टा कवचच्या दिशेने वेगाने वादत तोपर्यंत कार्पेट लागशेच्या आग लावत चेंडू ट्रॅव्हल होत असताना काय क्षेत्ररक्षक बघायला भेटतोय. का अंतर पार करतोय. हा लॉंग ऑन वरून धावत आलेला लॉंग ऑफ वरून धावत आलेला क्षेत्ररक्षक अक्षरशः डीप एक्स्ट्रा कव्हरला येऊन बॉल अडवतोय. त्यानंतर दोन धावा अडवतोय. नऊ धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 8.18 म्हणजे कमीत कमी 9 सरासरीने धावा कराव्या लागतील. चार चेंडूचा खेळ झाला. काय गोलंदाजी अजयची बघायला भेटते. लांब लचक हा खेळाडू बॉल पकडण्याची पद्धत अक्षरशः लेदर क्रिकेटचा जणू अनुभव आहे की काय. ओहो परफ्यूम बॉल मातीचा सुगंध देऊन गेला. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. काना शेजारून जाताना मात्र और जनाब कैसे हाल है हे मात्र सांगून देतो. पहा चेंडू वळतोय. पडल्यानंतर काटा बदलताना चेंडूला बघायला भेटतोय. शेवटचा चेंडू असेल अजयचा. फिरकी. ओहो पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो. जरा जास्तच बाहेर वळत असताना पंचांचे दोन्ही हात मात्र बाहेर येत आहेत आणि या स्वैर मारेचा इशारा दिला जातोय. या गोलंदाजाने आतापर्यंत आपण पाहिले तर तीन वाईट टाकलेत आणि दिशा जास्त बदलले. चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्त वळला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला पुन्हा एकदा आकार. डबल डिजिट धावसंख्या बघायला भेटते जी 10 घरामध्ये. 19 चेंडू 29 धावा 1929. हो सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. अगदी वहीवरती जशी रेष ओढावी तसा चेंडू आपण पाहतोय. चार धावांसाठी कार्पेटच्या साह्याने जातोय चौकार आणि या चौकारनंतर आत्मविश्वास वाढला जाईल. 14 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि दोन षटकानंतर 14 धावा 14. येस 14 धावसंख्या मात्र बघायला भेटत्या. येस कॅमेरा मॅन आपण पाहिलं ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये कॅमेरा मॅनचा लक्ष मात्र जरूर लक्ष वेधून घेईल कॅमेरा मॅन. चला स्पीडअप घ्यायचं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या फक्त 1 आणि त्यानंतर या षटकामध्ये मात्र धावा खर्च झाल्या 13. पहिला चेंडू वाईट त्यानंतर विकेट त्यानंतर तीन वाईट आत्तापर्यंत या षटकामध्ये आल्या. करंट रन रेट आपण पाहिलं तर नऊच्या सरासरीने मात्र करंट रन रेट येस 8.33 स्वरूपामध्ये करंट रन रेट मात्र बघायला भेटेल. येस 18 चेंडू 25 धावांची गरज. 14 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. स्ट्रायकिंगला आपण बंटीला पाहतोय. बॉलिंग मागव. ओहो सुमित फ्लिक मात्र जरूर बघायला भेटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफाईन लेगच्या दिशेने. 4 चौकार साठी. पहा नितीनच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि त्यानंतर हा बॅटर मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वास आपल्या संघाला देऊन जातोय अगदी मनगटाच्या साह्याने. ओहो फ्लिक व्हाट अ फ्लिक. एक पाय हवेमध्ये होता मान थोडीशी वळाली त्यानंतर 4 धावांसाठी डिफाईन लेग शोधून काढला. या वाटा शोधून काढतात ना त्या विजयाच्या दिशेपर्यंत जातात आणि अडचणीतून काट्यामधून शोधलेल्या वाट्या या शिखरापर्यंत जातात. ती वाट मात्र शोधून काढतोय बंटी. आपण पाहिलं तर काय फटका सादर केला. पहिल्या चेंडूला सुरुवात केली जाते स्वागत केलं जाते सुमितचं पहिल्या चेंडूवरती.
सुमित ने मागच्या ओवर मध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच ओवर मध्ये एकच धाव खर्च केली होती सुमित ने, महत्त्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या होत्या। ओहो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि या चुकी होते इथे। क्षेत्ररक्षकाने जंप केल्यानंतर त्याच्या पायाच्या खालून हा चेंडू निघून जातोय। आधी जंप केले, क्षेत्ररक्षकाची हाइट देखील आहे, मात्र थोडस स्वतःवरती निराश आहे कारण की या चेंडूवरती जास्तच आपण पाहिलं तर पिक केला चेंडू, त्यानंतर वेगाने धावत गेला, जंप केली पाया खालून हा चेंडू अक्षरशः स्पर्शाला पायाला स्पर्श करून हा चेंडू निघून गेला चार धावांसाठी। धावसंख्या आपण पाहिली तर ती मात्र 22 घरामध्ये 22। ओहो, बॅट फिरली जाते, चेंडू आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय सुमितचा। या आधी पहिल्या षटकाची जर चर्चा पाहिली तर सुमितकडे लक्ष मात्र जरूर वेधून घेईल। पहिल्या षटकामध्ये सुमितने आपण पाहिलं तर फक्त धावा खर्च केली होती ओ एक, आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात करून दिली होती। या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौथा चेंडू यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने, आपण पाहिलं क्षेत्ररक्षक वेगाने धावतो, इथे देखील चुकी होत्या। काय होतं आज, काय घडतंय, काय काय बिघडतं काय आज? आज आपण पाहिलं तर पूर्णपणे लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या दिशेने 8 धावा खर्च झालेत त्या देखील क्षेत्ररक्षकांच्या जोरावरती। आज सुमितला साथ भेटलेली नाहीये मी म्हणेल, होय कपावळते आट्या मात्र जरूर वाढलेत सुमितचे, हात कमरेवरती बघायला भेटतेत, बॉडी लँग्वेज सुमितची सांगून जाईल सर्व काही, कारण की धाव संख्या 26 घरामध्ये 26। ओ इथे देखील सर बॅटिंग इन पहा, त्यानंतरचा आत्मविश्वास, याच्या आधीच्या दोन चेंडूवरती आलेल्या चौकार आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर रॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय हा षटकार। आणि आत्मविश्वास पाहिला तर अक्षरशः आत्मविश्वास बघायला भेटतोय फलंदाज, आपण पाहिलं तर बंटीचा नितीनचा नितीन मात्रे, वा धाव संख्या आपण पाहिली तर ती आहे 30 घरामध्ये 32 घरामध्ये 32। पहिले मिसफील्ड, त्यानंतर चौकार काव कोरण्याच्या दिशेने चौकार आणि त्यानंतर नितीन मात्र आत्मविश्वासाने खेळताना बघायला भेटतोय। हो हा देखील चेंडू बाउन्सर होता, जास्तच बाउन्स घेत असताना मात्र पंचांचा इशारा आपण पाहिलं तर ओव्हर संपते टॉससाठी येस याचे दोन्ही संघ आई गावदेवी महेशदादा प्रतिष्ठान खिडकाळी संघ आणि ओम साई क्रिकेट संघ आगासन टॉससाठी यायचं आहे। स्वर्गीय अमय 11 खिडकाळी संघ, चला यायचंय दोघांनी टॉससाठी। मायक्रोफोनवरती बाळू पाटील सर जिथे आहेत करणार आहोत, चला लगेच मुकेश या लवकर करा, टॉस करणं फार गरजेचं, लवकर या, मॅच देखील फार महत्वाची सुरू आहे मैदान एका दुसऱ्या बाजूला। आपण आता खिडकाळी संघ टॉस केला जातोय, टॉस जिंकला आपण आता खिडकाळी संघ, डिसिजन काय असणार आहे, डिसिजन पेंडिंग आहे। हॅलो, येस 12 चेंडू 7 धावांचं समीकरण आहे, येस खिडकाळी संघाने नक्की टॉस जिंकला, मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर येस आपण फलंदाज इथे बाद जरूर होईल। अगदी चेंडू आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये चेंडू जरूर जातो, विकेटचं पतन होतं फलंदाज पाहिलं तर, मात्र इथे बाद होत असताना गोलंदाजाचं कौतुक करेल साहिल ज्या पद्धतीने, राहुल ज्या पद्धतीने मात्र पहिला चेंडू हँडल करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर बंटीला मात्र माघारी पाठवतोय। विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं तर सूरज नवीन फलंदाज मात्र मैदानाकडे वाटचाल करतो, सूरज दुतकर ज्याने 2 ओव्हरमध्ये 20 धावा खर्च करून 5 विकेट घेतल्या, तो सूरज दुतकर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय। संघाची धावसंख्या 32 घरामध्ये, मॅच आपण पाहिली तर 11 चेंडू 7 धावांपर्यंत येऊन पोहोचल्या। आज ओपनिंग पेअर मात्र वेगळी बघायला भेटल्या, जी रविदादा वाहिले यांनी ओपनिंग पेअर आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर मॅच लांबवली जाते। ओहो फुल टॉस चेंडू फॉलो थ्रूमध्ये अडवला जातोय, कुठलीही धाव मात्र हाती लागत नाही आहे, 10 चेंडू 7 धावांचं समीकरण बघायला भेटत्या। मॅच आपण पाहिली तर जर ती ओपनिंग पेअर आली असती तर समीकरण चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं,
ओहो इथे देखील मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू गुडलेनचा होता, पडल्यानंतर थोडासा उसळी घेत असताना मात्र फलंदाज आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूसाठी जातोय. चर्चा जरूर होईल दोन्ही फलंदाजामध्ये. एका साईडला सूरजला आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडला फलंदाज नितीन ओपनिंगला आलेला होता. नितीन अजूनही आपण पाहिलं तर मैदानामध्ये तळ ठोकून आहे. नॉन स्ट्रायकिंगला नितीनला आपण पाहू शकतो 23 धावा. ओहो पुन्हा एकदा चेंडू मात्र आता स्वैरमारेसाठी जाईल. वाईटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू मात्र एक धाव घेऊन येईल. समीकरण विजयासाठी फक्त 6 धावा विजयासाठी हवे असतील. अगदी मनगटाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसला जातोय. राहुल गोलंदाजी माकवा पुन्हा एकदा आता मात्र यॉर्कर. या यॉर्करचा आज अक्षरशः पाऊस पडला. पा गोलंदाज सध्याच्या काळामध्ये प्रॅक्टिसवरती एवढा जोर आहे ना की येणार प्रत्येक गोलंदाजा परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये तेवढाच माहिर आहे. मात्र सध्या प्रॅक्टिस आपण पाहिली तर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. आता मात्र चोरीशी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला जातोय. 4 चेंडू आतापर्यंत डॉट झालेत. ही मॅच मी म्हणेल अंगावरती घेतली जाते की काय, मॅच सोपी होती ती अवघड केली जाते की काय, समीकरण सोपी होतात ते अवघड करून जात असताना 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. दादा 39 धावा करत असताना मॅच इथपर्यंत खेचून आणली जाते. पहिली ओपनिंग पेअर आज नवीन बघायला भेटले. सध्या ताकदीचा खेळ कमी. ओहो सरळ बॅटीने येत नाही, ताडव्या बॅटने आणि चेंडू आपण पाहिलं तर किती धावांसाठी जाईल, 4 धावांसाठी. नशीब या चेंडूवरती चौकार येतो नाही तर शेवटच्या षटकामध्ये मॅच अक्षरशः पूर्णपणे हेवी झालेली, फसलेली मॅच पूर्णपणे. पहा फटका स्पीच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅटीवरती येतो आणि त्यानंतर फलंदाज मात्र थोडासा खुश होत असताना, कारण की या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटला कनेक्ट होतोय बॉल. आणि त्यानंतर मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे, स्पीडअप घ्यायचा. चला वयानंतर गाणं लावलंय ते देखील बघा कुठलं लावलंय. अर्ध्यांना घरच्यांची आठवण झाली, अर्ध्यांनी फोन काढले, फोन करायचे काही जण विसरले. मनाला टोचणाऱ्या गोष्टी जेव्हा गाण्यामध्ये वाजवल्या जातात. 6 चेंडू 2 धावांची गरज. आदित्य बॉलिंग मार्कवरसाठी आपण पाहतोय. हा गोलंदाज मात्र 6 चेंडू 2 धावा अडवण्यासाठी पाचारण केला जातोय. ओहो सुरेख फटका, मॅच पूर्णपणे फिनिश केली जाते. आणि विजय संघ मात्र इथे पाहतोय, विजय होणारा संघ, वसार संघ मात्र इथे विजय होतोय. हार्ड लक बॅड लक हर्ष 11 दहिसर संघ. मात्र तुम्हाला पुढील वाटसासाठी शुभेच्छा. स्वर्गीय अमय 11 तुमचा निर्णय काय आहे, टॉस जिंकलाय आणि त्यानंतर तुमचा निर्णय फिल्डिंग. येस शुभम दादा, येस बॉलिंग, थँक्यू सो मच. चला मैदानामध्ये मात्र उतरून घ्यायचा. मॅन ऑफ द मॅच तुमच्या समोर घेऊन येईल. पहा सूरज यायचा मॅन ऑफ द मॅच. सोमनाथ भोईर यांची बॅटिंग पाहिली तर 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी केलेत. त्यानंतर गोलंदाजीकडे लक्ष वेधून घेईल जिथे सुमित भोईरची गोलंदाजी. पहा 2 षटकामध्ये 19 धावा खर्च करून 2 विकेट त्याने घेतली आणि तिथे मॅच पूर्णपणे हातामध्ये खेचून घेतली. आणि त्यानंतर मात्र नितीनचं कौतुक करेल. 6 चेंडूमध्ये मात्र